पहा किती छान दिसत आहेत आणि चवीला सुद्धा तितकेच खमंग लागतात. पौष्टिक आणि लहान मुलांना आवडणारे एकदम आगळेवेगळे मटरचे पराठे. एक वाटी मटर आणि 3 हिरव्या मिरच्या. तुम्हाला हव्या तुम्ही तेवढे तिखट, कमी तिखट, जास्त तिखट करू शकता. हे थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरमध्ये वाटून घेते. एका बाउलमध्ये वाटण मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी गाजर आणि कांदा दोघे अर्धा अर्धा घेतलेला आहे. अर्धा चिरून बारीक चिरलेला तो टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. अर्धी वाटी रवा घेते मी, तोही टाकून घेते. रवा जाड बारीक कुठलाही असला तर चालतो. मिरी पावडर घेतली मी अर्धा चमचा, तीही टाकून घेते. त्याच्यासोबत आमचूर पावडर आहे अर्धा चम्मच, तोही टाकते. तुम्ही चाट मसाला वापरला तरीही चालतो. आता हे मिश्रण एकत्र एकजीव करू. चांगलं एकजीव करायचं आहे. यात चवीनुसार मीठ टाकून घेते. चांगलं एकजीव करायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपण चांगलं ते फेटून घेऊ. बॅटर अगदी स्मूथ पाहिजे ते त्याचं. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम खूप सारं पाणी टाकायचं नाही तर ते बॅटर खूप पातळ होऊन जाईल. चांगलं मिक्स करायचं आहे ते. पाणी टाकल्याने काय होईल, त्यातला जो रवा आहे तो थोड्या वेळाने फुगून येईल. म्हणजे आपले जे पराठे आहेत किंवा पॅनकेक आहेत ते छान होतील. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ. झाकण ठेवून बाजूला ठेवून देते मी साधारणतः 10 मिनटासाठी. 10 मिनटं झालेली आहे आणि रवा खूप चांगल्या पद्धतीनं फुगून आलेला आहे. थोडंसं पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये. तर मग आपण आता मी जे मिक्सरमध्ये 1 चम्मच खायचा सोडा टाकते आणि पुन्हा एकदा चांगलं मिश्रण करू. पॅनला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चमच्यानं थोडं थोडं मिश्रण टाकायचे आणि पसरून द्यायचे. जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही करायचं. मस्त शिकून झालेलं आहे दोघं साईडने. आता मी तेल सोडते. हे पहा, पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे गाजरामुळेही, मस्त वाटतं आहे. आता मी ते पलटून घेते. एकाकडची बाजू छान शेकून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. दिसायलाही खूप सुरेख दिसते, तसेच चवीलाही खूपच छान लागतात. आता दुसऱ्या साईडनेही मी साधारणतः 1 ते 2 मिनटं न झाकता शेकून घेते. त्याला तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला पराठा हा झालेला आहे. रोज रोज तेच तेच पराठे खाऊन आपण कंटाळतो, मुलंही कंटाळतात. म्हणून हा एक नवीन प्रकारचा रवा टाकून खूपच मस्त लागतो. दोन्ही बाजूंनी एकदम मस्त झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पाहू शकता तुम्ही खूपच छान. हे तुम्ही दह्यासोबत, चहासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत कसंही खाऊ शकता, तसंही खाऊ शकता. गरम गरम खूप छान लागतात, अगदी पौष्टिक आहे, मुलंही खूप आवडीनं खाता. पाहू शकता तुम्ही कलर वगैरे एकदम छान आणि खूप मस्त शिजलेलं आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि हटके रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत.
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.